हेलो फ्रेंड्स, वेलकम टू रूट केयर राजू चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टैंडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 6 पेज नंबर 81 एंड आवर टुडेस टॉपिक इज फेसेस एंड फीलिंग्स, म्हणजे चेहरे आणि भावना। फ्रेंड्स, हियर ऑन पेज नंबर 81 वी कैन सी दीज फेसेस, आपल्याला इथे काही चेहरे दिसतात एंड वी ऑल फॅमिलियर अबाउट दीज फेसेस, आपल्याला हे चेहरे ओळखीचे आहेत। बिकॉज वी यूज दिस फेसेस ऑन फेसबुक अँड व्हॉट्सअप, आपण फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर या चेहऱ्यांचा वापर करतो। येस, यू आर राईट, दीज फेसेस कॉल इमोजी ऑर स्माइली, या चेहऱ्यांना इमोजी किंवा स्माइली असे म्हणतात। या चेहऱ्यांच्या हावभावावरून आपल्याला त्यांची फिलिंग लक्षात येते, भावना लक्षात येतात। सो फर्स्ट इंस्ट्रक्शन इज गिवन हियर, लुक अँड टेल, पहा आणि सांगा। इन द बिगिनिंग देअर इज अ क्वेश्चन फॉर अस, व्हॉट आर दीज फेसेस सेइंग, म्हणजे हे चेहरे काय सांगत आहेत। वी लर्न अबाउट दीज फेसेस वन बाय वन, एकेकाने आपण पाहूया। द फर्स्ट पिक्चर इज हियर, दिस फेस इज लुकिंग हॅपी, हा चेहरा आनंदी दिसतोय, म्हणून इथं वाक्य आलेलं आहे आय एम हॅपी, मी आनंदी आहे। नेक्स्ट पिक्चर, पुढील चित्र पहा, दिस फेस इज लुकिंग व्हेरी सॅड, फारच दुःखी चेहरा दिसतोय, म्हणून त्यासोबत वाक्य आलंय आय एम सॅड, मी दुःखी आहे। लुक ॲट थर्ड फेस, तिसऱ्या चेहऱ्याकडे पहा, दिस फेस इज लुकिंग व्हेरी टायर्ड, फारच थकलेला चेहरा दिसतो आणि म्हणून वाक्य आलंय आय एम टायर्ड, मी थकलो आहे। नेक्स्ट पिक्चर, पुढील चित्र पहा, दिस फेस इज लुकिंग व्हेरी स्लीपी, चेहरा फार झोप आल्यासारखा वाटतोय, डोळे मिटल्यासारखे दिसताय, म्हणून वाक्य आलेलं आहे आय फील स्लीपी, म्हणजे मला झोप आलेली आहे। नेक्स्ट पिक्चर, हा चेहरा अतिशय घाबरलेला दिसतो, आय एम स्केअर्ड, मी घाबरलो आहे। इन द लास्ट लाईन, शेवटच्या ओळीमध्ये, दिस फेस इज लुकिंग व्हेरी अँग्री, फारच रागावलेला चेहरा दिसतोय, आय एम अँग्री, मी रागात आहे। नेक्स्ट पिक्चर, हा चेहरा गर्व झाल्यासारखा वाटतो, म्हणून वाक्य आलं आहे आय फील प्राऊड, मला अभिमान वाटतो, मला गर्व वाटतो। लास्ट पिक्चर इज हियर, दिस फेस इज लुकिंग व्हेरी शाय, हा चेहरा फार लाजाळू वाटतोय, म्हणून वाक्य आलंय आय फील शाय, मला लाज वाटते। मित्रांनो, आपल्याला चेहऱ्यांवरील हावभाव पाहून अशा प्रकारे भावना व्यक्त होतात हे लक्षात आलं असेल। याशिवायही बरेच इमोजी किंवा स्माइली असतात जे या पेजवर दाखवलेले नाहीत। चला आपण उदाहरणादाखल काही आणखी इमोजी पाहूया। लुक ॲट हिअर, आय एम थिंकिंग, मी विचार करत आहे। पुढे पहा, आय एम टीजिंग, मी चिडवत आहे। नेक्स्ट पिक्चर, आय एम डिसअपॉइंटेड, मी नाराज झालो आहे। नेक्स्ट पिक्चर, आय एम वरीड, मी चिंतेत आहे। पहा, प्रत्येक चेहऱ्यावरचे हावभाव त्या भावनेशी जुळतात। त्यानंतर, आय एम कन्फ्यूज्ड, म्हणजे मी गोंधळलेलो आहे। अँड लास्ट इमोजी इज हिअर, पहा हात जोडलेले आहेत, आय एम रिक्वेस्टिंग, मी विनंती करत आहे। After reading these faces, come to second instruction. Now read the sentences aloud and enact what you read. वाक्य मोठ्याने वाचा आणि तसा अभिनय करून दाखवा। पहा आपले वाक्य, I am happy, चेहरा आनंदी वाटावा। I am sad, चेहरा दुःखी असल्यासारखा वाटावा। I am tired, थकलेला चेहरा वाटावा। आय फील स्लीपी,
डोळे झाकत असल्यासारखे वाटावेत. आय एम स्क्युअर्ड, भीती वाटल्यासारखी वाटावे. आय एम अँग्री, खूप राग आलाय. आय फील प्राऊड, गर्व वाटावा चेहऱ्यावर. आय फील शाय, म्हणजे आपल्याला शरम वाटत आहे. आय एम थिंकिंग, विचार करतोय. चेहऱ्यांवरील या हावभावाचा सराव तुम्ही देखील करून पहा आणि आणखी काही इमोजीज तुम्ही त्यांचा संग्रह करा. नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधील या चेहऱ्यांचा अभ्यास आणि त्यावरील भावना लक्षात आलेल्या असतील. याचा वापर आपण व्हॉट्सअप फेसबुकवर नेहमीच करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा, तुमच्या कमेंट्स मला कळवा. चला पुन्हा एकदा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.